ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो हॅलो हॅलो. उल्हासनगर महापालिकेचा स्वर्गरथाचा चालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत असताना गाडीचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. या अपघातात गाडीचं किरकोळ अपघात होऊन नुकसान झालंय. आता या प्रकरणी महापालिकेने संबंधित वाहन चालकाला नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्यास सांगितलंय. वाहन चालक हा दारूच्या नशेत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतंय. गुरुवारी स्वर्गरथ हे VTC ग्राउंडकडून जात असताना दारूच्या नशेत असलेल्या वाहन चालकाने थेट दुभाजकाच्या मधोमध उतरवल्यानं हा अपघात झालाय. दरम्यान स्वर्गरथात मृतदेह असता तर मोठा अनर्थ टळलाय. आता या प्रकरणी संबंधित वाहन चालकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. नगर महानगरपालिकेचं स्वर्गरथ नावाचं जे वाहन आहे त्या वाहनावरचं वाहन चालकाच्याकडून एक किरकोळ अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्याबद्दलचे आक्षेप घेण्यात आले आहेत. त्याबद्दल वाहन विभाग प्रमुखांनी तातडीनं नोटीस दिलेली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचा खुलासा प्राप्त झाल्यावर आम्ही त्याच्यावर जी शिस्तभंगाची कारवाई ती कारवाई तत्काळ करणार आहोत. तर प्रशासनाकडे तसा प्रस्ताव आलेला आहे. निलंबित करायचं असेल तर त्याची मान्य आयुक्तांची मान्यता घेऊन ती देखील कारवाई करण्यात येईल. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिलेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.